2016 मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली, त्यानंतर मला ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी 5 लाख रुपये खर्च आला आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड झाल्यानंतर 2016 मध्ये, त्यानंतर 2017 मध्ये मला एक लाख भराचं उत्पन्न झालं आणि 2017 मध्ये एक लाखाचं आणि त्या 2000 हळूहळू मग आमचं उत्पन्न वाढत गेलं. 2018 मध्ये 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न झालं आणि 2019 म्हणजे हळूहळू उत्पन्न वाढत गेलं आणि 2020-21 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं ड्रॅगन फ्रूटला खूप चांगली मागणी असल्यामुळं मागच्या 1-2 वर्षापासून माझे 4 ते 5 लाखाचं उत्पन्न भेटतं आहे आता. आणि पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी तर खूपच चांगली मागणी आहे, 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत. आणि त्याहीपेक्षा आपलं ड्रॅगन फ्रूट सेंद्रिय असल्यामुळं, सेंद्रिय पद्धतीने पिकवतो मी ड्रॅगन फ्रूट आणि चांगला व्यवस्थित रेट भेटतोय. ड्रॅगन फ्रूटची एक असं सहज बसलेलं असताना मोबाईल घेतला आणि यूट्यूबवर सर्च करत असताना ड्रॅगन फ्रूटचा एक चांगला पर्याय म्हणून माझ्यासमोर आला आणि मी 2016 मध्ये ड्रॅगन फ्रूट, चायनाचा ड्रॅगन फ्रूट आपल्या येवला तालुक्यामध्ये पीक घेतला आणि चांगला एक पीक म्हणून मी ड्रॅगन फ्रूटचं 2016 मध्ये लागवड केलेली. ड्रॅगन फ्रूट हे जे काही नवीन पीक आता महाराष्ट्रात इंट्रोड्यूस होत आहे, पर्टिक्युलरली नाशिकमध्ये ते आता इंट्रोड्यूस झालंय, तर हे पूर्वी थायलंड मलेशिया देशातून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या व्हरायटी आहेत की एक लाल फ्लेशमध्ये आहे आणि काळं बी येतं आणि एक व्हाईट फ्लेश त्याच्यात देखील काळं बी येतं. ते प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फायबर्समध्ये ते रिच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते आहे. एक प्रकारे ते कॅक्टस किंवा झेरोफाईट टाईप मधलं पीक आहे, जेणेकरून ते कमी पाण्यात आणि रेताड किंवा एकदम हलक्या जमिनीत ते अतिशय उत्कृष्टपणे येतं. त्याला अतिशय कमी पाणी लागतं आणि ड्रॅगन फ्रूटला शहरी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, कारण ते दिसायला देखणं आणि त्याची व्हॅल्यू, जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू देखील चांगली आहे. शेतकऱ्यांनी आता एक ते नवीन क्रॉप म्हणून इंट्रोड्यूस झालंय आणि अशाच प्रकारे जर चांगले भाव राहिले तर एकरी 4-5 लाख रुपये शेतकऱ्याला आज रोजी तरी मिळत आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा याच्याकडे कल वाढण्याची शक्यता आहे.